ब्रेकिंग न्यूज येते. मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा मोहम्मद अली रोडवर नेण्याची आग्रही मागणी मनसे नेत्यांनी केली. राजगडावर झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे. मोहम्मद अली रोड हा मुस्लिम बहुल भाग असल्याने मनसेचा मोर्चा तिथून निघाल्यास जातीय तणाव निर्माण होण्याची भीती आहे. मात्र मोहम्मद अली रोड सारख्या मुस्लिम बहुल भागातून मोर्चा नेण्यास मुंबई पोलिसांकडनं परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे. पण अशी मागणी करून मनसेला नेमकं साधायचं आहे काय असा सवाल यामुळे विचारला जातोय. या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत. 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरनं नेण्याची आग्रही मागणी मनसे नेत्यांनी केली. राजगडावरती झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे. वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी थेट फोन लाईनवरनं आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही अधिक तपशील द्याल. नक्कीच मोहम्मद अली रोड वरून खरं तर हा मोर्चा जो आहे तो पुढे नेणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून समजते आहे. त्या संदर्भातली बैठक आज राजगड येथे पार पडलेली आहे. या राजगडच्या बैठकीमध्ये वीरमाता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशा पद्धतीनं जो आहे तो हा मनसेचा मोर्चा न्यायचा आणि तोही मोहम्मद अली रोड वरून न्यायचा असा आग्रह जो आहे तो मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे केलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या भूमिकेसंदर्भात राज ठाकरे काय भूमिका मांडतात किंबहुना या मोर्चाला पोलीस कितपत जो आहे तो त्यांना पाठिंबा देतील किंवा पोलीस कितपत त्यांच्या या मोर्चाला जे आहे ते परवानगी देतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. धन्यवाद वैद्य या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.